तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये फक्त 34 वरून भरती आलेली आहे, आणि विशेष म्हणजे यासाठी कोणतीही फी नाही, त्यामुळे तुम्हाला काय घाबरायची गरज नाही की 900 हजार रुपये फी द्यावी लागते का काय, कशी काही ताण घ्यायची आवश्यकता नाही, एक रुपया पण कुणालाच नाही, ओपन नाही, SC ST OBC कोणत्याही कॅटेगरीला मित्रांनो 0 रुपये या ठिकाणी फी दिलेली आहे, आणि वेतन जबरदस्त आहे, 16,600 ते 52,400 एवढं प्रति महिना आपल्याला वेतन भेटणार. त्यामुळे अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. सोबतच अजून एक आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो, अजून पॉवरफुल स्वरूपामध्ये आपल्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र सर्वात कमी आणि क्वालिटी एज्युकेशन एक्झाममुळे पॅटर्न 3.0 आपल्यासाठी येत आहे. यामध्ये आता तुम्हाला सेपरेट आता न्यायालयाची 11,000 भरती अजून येत आहे मित्रांनो, महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या भरत्या येत आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सरळ सेवेच्या भरपूर भरत्या आहेत मित्रांनो, टेक्निकल त्यामध्ये सिलेबस आहे, नॉन टेक्निकल सिलेबस आहे, त्यासाठी तुम्हाला सेपरेट ईबुक घ्यायची गरज नाही, सेपरेट टेस्ट सिरीजची घ्यायची गरज नाही मित्रांनो, क्लासेसची गरज नाही, सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला भेटून जात असतं एक्झामोडी पॅटर्नमध्ये. आता आहे एक्झामोडी पॅटर्न 3.0 लवकरच मित्रांनो पुन्हा येत आहे, त्यामुळे याचासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. डेली लाईव्ह क्लासेस संध्याकाळी 9 वाजता असणार आहे, जेणेकरून तुम्ही जॉब जरी करत असला तरी पण तुम्हाला लाईव्ह क्लास पाहता येतील. यदा कदाचित तुम्हाला लाईव्ह क्लास नाही पाहता आलं किंवा लाईव्ह क्लास पाहून सुद्धा तुम्हाला वाटलं मला पुन्हा पुन्हा ते लेक्चर पाहिजे, ते सुद्धा तुमच्यासाठी सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो, रेकॉर्डेड पाहू शकता. 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. सोबतच यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, GK फुल लेंथ टेस्ट आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. सोबतच मित्रांनो पाठीमागच्या वर्षाच्या अपडेटेड पॅटर्न्सवर भरपूर प्रश्न सराव, हे सगळं तुम्हाला तर ऑलरेडी माहिती आहे. एक्झाम मॉडेल पॅटर्नमध्ये काय काय दिलं जातं, पाठीमागच्या पॅटर्नमध्ये काय काय दिलेलं आहे, त्यापेक्षा अजून जोरदार पॉवरफुल स्वरूपामध्ये एक्झाम ऑडी पॅटर्न 3.0 येत आहे. तर नक्की तुम्ही सुरुवातीची फी फक्त मित्रांनो आपण जुनीच जी पहिली फी होती त्याच पद्धतीने फक्त 850 ठेवलेली आहे, लवकरच फी 1900 रुपये होणार आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना ह्या एक्झाम ऑडी 3.0 ॲडमिशन घ्यायचं आहे, 72 48 93 01 76 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपवर पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व मित्रांनो ॲक्सेस दिला जाणार आहे. यानंतर तुम्हाला सरळ सेवेचं काहीसुद्धा एक्स्ट्रा करण्याची, कोणतंही मित्रांनो ई बुक घ्यायची गरज नाही, कोणतंही मित्रांनो एक्स्ट्रा टेस्ट सिरीज लावायची आवश्यकता नाही, कुठेही एक्स्ट्रा क्लासेस लावायची आवश्यकता नाही, सर्व काही ऑल इन वन तुम्हाला एक्झामोडी पॅटर्नमध्ये सर्व सरळ सेवा परीक्षा फक्त 850 होणार आहे. तर नक्की तुम्ही याचा काय करू शकता, लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी 72 48 93 01 76 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करू त्याचा स्क्रीनशॉट पाठवा, किंवा डायरेक्ट तुम्ही मित्रांनो या नंबरला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. 11,000 भरती तर येत आहे, त्याची तर आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत मित्रांनो. एक्झाम मोड पॅटर्नमध्ये सर्व त्याची तयारी तर तुमची करून घेतली जाणार आहे, परंतु त्याच्या अगोदर अजून छोटे छोटे जाहिरात येत आहेत, त्या पण आपण घ्यायच्या, आणि विशेष म्हणजे फी नाही. तर ही जी जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ यांची, औरंगाबाद खंडपीठाची मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे, सफाई कामगार या पदासाठी, आणि विशेष म्हणजे या ठिकाणी वेतन जबरदस्त आहे मित्रांनो, 16,600 ते 52,400 इथपर्यंत या ठिकाणी वेतन आहे. वेळ पण अजून तुम्हाला भरपूर आहे, 10 एप्रिलपर्यंत तुमचा मित्रांनो या ठिकाणी अर्ज त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. स्पीड पोस्टने हे अर्ज पाठवायचा आहे. स्क्रीनवर जो तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसतो आहे, या नंबर सॉरी ॲड्रेस दिसत आहे, तर या ॲड्रेसवरती स्पीड पोस्टने तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज पाठवा. अर्ज कोणत्या रकान्यामध्ये भरायचा आहे, कसा भरायचा आहे, ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. पात्र तर एकदम सोपे आहे मित्रांनो, काहीच नाही, फक्त या ठिकाणी जर आपण बघितलं 34 वर आहे, म्हणजे भारताचा नागरिक तर आपण आहातच, सोबतच 34 उत्तीर्ण तर तुम्ही आहातच, 34 सर्टिफिकेट नसेल तर काय करायचं ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि वय जर आपण बघितलं तर 18 वर्षापेक्षा लहान नसावा आणि 38 वर्षापेक्षा मित्रांनो उमेदवार मोठा नसावा असं पण या ठिकाणी सांगितलंय. आणि विशेष म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या ठिकाणी सवलत सुद्धा दिलेली आहे. मागासवर्गीय विद्यार्थी असतील तर मित्रांनो आपल्याला 43 वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज भरू शकता, अर्ज फी नाही, त्यामुळे ताण घ्यायची तर काही गरजच नाही. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो आपल्याला मराठीला प्राधान्य दिलेलं आहे, मराठी आणि हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे आपल्या सर्वांना तर येतच आहे, त्यामुळे त्याचा काही ताण घ्यायचा नाही. सोबतच मित्रांनो कामाला लाजायचं नाही, म्हणजेच या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की शौचालय, स्नानगृह, स्वच्छता, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छता पुरेसा अनुभव असणं आवश्यक आहे, ते तर आपण आपल्या घरी करतोच, त्यामुळे त्याचा पण काय ताण घ्यायची आवश्यकता नाही. त्यानंतर या ठिकाणी उमेदवार आता या ठिकाणी सक्षम असणं गरजेचं आहे, या ठिकाणी सफाई कामगार म्हटल्यावरती तो सफाई करण्यासाठी सुदृढ असावा असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याच्यावरती कोणता या ठिकाणी दोष न्यायालयामध्ये किंवा कोणता त्या ठिकाणी गुन्हा नसावा असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे, कोणता फौजदारी या ठिकाणी खटला त्याच्यावरती प्रलंबित नसावा असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, हे तर आपण या ठिकाणी प्रत्येक जाहिरातीमध्ये पाहतच असतो. त्यानंतर
खाली जो तुम्हाला मी अर्ज देण दाखवणार आहे मित्रांनो, तर त्या अर्जासोबत काय काय जोडायचं आहे तर लक्षात घ्या. त्या अर्जासोबत मित्रांनो आपल्याला एक तर चौथीचं असेल तर चौथीचं जोडा, नसेल तर सातवीचं जोडा, ते पण नसेल दहावीचं जोडा, ते पण नसेल बारावीचं जोडा. यापैकी तुम्ही काय करायचे जोडायचे. जर तुमच्याकडे सगळेच असतील तर सगळेच काय करायचं आहे तर त्याची झेरॉक्स कॉपी तुम्ही जोडायची, ओरिजिनल नाही. काय करायचे मित्रांनो, झेरॉक्स कॉपी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर ओरिजिनल जोडतं अटेस्टेड करून त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे सो प्रमाणित, म्हणजे स्वतःच अटेस्टेड करायचं, कुठं तुम्हाला या ठिकाणी अटेस्टेड करण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही, काय नाही. जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्ही चालू शकता, त्याच्यावरती तुमची बर्थ डेट असतेच असते, त्यामुळे ते असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाठवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल, मग कास्टचं असेल तर ते तुम्हाला जातीचा दाखला लागेल, दिव्यांग असेल तर त्याचा लागेल मित्रांनो. त्यानंतर तुमच्याकडे जर असेल कुठं तुम्ही सफाई काम केल्याचं अनुभव प्रमाणपत्र तर ते तुम्ही जोडा. डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला जोडावंच लागेल मित्रांनो. विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर उमेदवाराने नाव बदललं असेल तर नाव बदलायचे दस्तऐवज, जसं की शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांचे जारी केलेले विवाह प्रमाणपत्र तुम्हाला, म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास त्याचे नोंदणी प्रमाणपत्र जर असेल तर त्याचा ताण घेऊ नका. त्यानंतर इतर विशेष, तुमच्याकडे जर इतर काही MSET वगैरे झाला असेल तर ते पण तुम्ही जोडा, किंवा दुसरा काय अनुभव असेल तो पण तुम्ही जोडून टाका, फायदा होतो. न्यायालय प्रशासन विचारेल तर कोणतेही दस्तऐवज, ओके. जर पुढे तुमची सिलेक्शन झालं, अजून न्यायालयाने विचारलं की हे डॉक्युमेंट द्या, ते डॉक्युमेंट द्या, तर ते पण तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आतापर्यंत जे सांगितलं ते फक्त झेरॉक्स जोडायचे होते, आता इथून पुढे मी तुम्हाला सांगत आहे तर ते ओरिजिनल जोडायचं आहे. एक म्हणजे काय करायचं, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, ते कुठं भेटेल ते पण मी तुम्हाला सांगतो. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्रामची लिंक दिली, टेलिग्रामवरती मी ह्याचा नमुना टाकलेला आहे, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, ते पण मी पुढे तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. जाहिराती प्रसिद्धीनंतर तारीख असलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींची, म्हणजे तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र, त्याचा पण नमुना मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, ते पण टेलिग्राम चॅनलवरती नमुना टाकलेला आहे, तुम्ही फक्त फिलअप करा आणि पाठवून द्या, ठीक आहे. त्याला काय तहसीलमध्ये जायची गरज नाही या दोन्हीसाठी. आता बऱ्याच जणांना वाटतं की यासाठी काय मला तहसीलमध्ये वगैरे जायचं आहे, काय यासाठी काही तहसीलमध्ये जायची गरज नसते. तुमची घरच्या घरी तुम्ही फिलअप करायचं आहे, प्रतिष्ठित व्यक्तीच्या या ठिकाणी सही प्रमाणपत्र घ्यायचं आहे दोन व्यक्तीची, गावातल्या पोलीस पाटीलचं घ्या, पोस्टमनचं घ्या, मुख्याध्यापकाचं घ्या तुमच्या गावातल्या, चालेल, काय प्रॉब्लेम नाही, प्रतिष्ठित व्यक्तींचं फक्त म्हटलेलं आहे, ठीक आहे. आणि हे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र तर तुम्ही स्वतःच भरायचं असतं, त्याचं काय ताण घ्यायची गरज नाही. उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, नाहार NO, म्हणजे जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला असेल तर NOC तुम्हाला पाहिजे, ना हरकत प्रमाणपत्र. अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले, 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकिट पाठवायचे आहे, जेणेकरून तुमचं हॉल तिकीट त्यामध्ये ते रिटर्न पाठवतात. पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो सोबत पाठवायचा आहे, हे पण लक्षात घ्या. आता बघा, ह्याची शॉर्टलिस्ट लागणार आहे, अल्पसूची या ठिकाणी लागणार आहे, म्हणजे काय होणार आहे मित्रांनो, शॉर्टलिस्ट लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येईल, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्याचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येईल, आता फॉर्म भरताना तर भरपूर जणं भरणार, मग न्यायालय काय करतं, आता ते कोणालाच माहीत नाही कसं शॉर्टलिस्ट लावतं. आतापर्यंत त्यांनी त्यांचा फॉर्म्युला किंवा त्यांची पद्धत कुठंही डिस्क्लोज केलेली नाही, ओके. फक्त आपण अंदाज लावू शकतो की असे लावतील तसे लावतील, ते काहीच त्यांनी सांगितलं आणि ते कसे शॉर्टलिस्ट करतात ते कोणालाच माहिती नाही. मग ते शॉर्टलिस्ट करून ज्यांचं ज्यांचं यादीमध्ये, नवीन यादीमध्ये ते जाहीर करतात त्यांच्या वेबसाईटवरती किंवा न्यायालयाच्या त्या बोर्डवरती, तर त्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला पुढं एक टेस्ट घेतली जाईल, निवड प्रक्रिया असणार, त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकल टेस्ट घेतली जाणार आहे, प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांची असणार आहे. उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला किमान 15 गुण पाहिजे आहेत. त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेतली जाईल 10 गुणांची, तोंडी मुलाखत तुम्हाला 10 गुणांची, असे 50 गुणांची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो. तर अर्ज कसा करायचा आहे, तर या ठिकाणी जर आपण बघितलं सर्वप्रथम तर सांगितलंय की अर्ज व्यवस्थित भरा, ठीक आहे, पूर्ण चुकला वगैरे असली काय तक्रार चालणार नाही असं सांगितलंय, की नाव चुकलं माझं, आडनाव चुकलं, वॅरंटी राहिली, होकार राहिला, असं काय म्हणायचं नाही, तर व्यवस्थित भरा असं या ठिकाणी सांगितलंय. अर्ज व्यवस्थित भरा, सुनिश्चित करून भरा, नेट कॅपेवरती संपूर्णपणे डिपेंड राहू नका, किंवा या ठिकाणी तुम्हालाच हाताने भरायचं आहे, ऑफलाईन पाठवायचं आहे, याला काय ऑनलाईन नाही भरायचं, त्यामुळे ऑफलाईन तुम्ही स्वतःच व्यवस्थित भरा स्वच्छाक्षर, हे पहिल्यांदा सांगितलं. दुसऱ्यांदा काय सांगितलं, जे आपण महिला उमेदवारांचं लग्न झालेलं आहे तर ते जे काय मित्रांनो नावात जरी बदल झालेला असला, ठीक आहे, काय कोणत्याही कारणास्तव नावात बदल केलेल्या उमेदवारांनी अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता, जसं की चौथीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे किंवा सातवीच्या किंवा दहावीच्या किंवा बारावीच्या याच्या अर्हता धारण करताना त्यांचे जे नाव होते, ओके, लग्नाच्या अगोदरचं शक्यतो 12वीपर्यंत मुलीचं नाव असतं 10वीपर्यंत, तर त्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे त्याच नावाने अर्ज करायचा हे अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या. ना बदललेल्या नावाने करू नका म्हणते अर्ज, प्रूफ द्या, नंतर त्यांनी डॉक्युमेंटमध्ये सांगितले प्रूफ द्या, परंतु
अर्ज करताना जुन्या नावाने, वडिलांच्या नावाने, म्हणजे वडिलांच्या म्हणण्यापेक्षा ज्या 10वीच्या सर्टिफिकेटवरची जे नाव आहे त्याच नावाने अर्ज करा असं सांगितलेलं आहे. सफाई कामगार पदासाठी 34 मधील गुण नमूद करणं अनिवार्य आहे. जर तुम्हाला माहिती नसेल की आता 34 मध्ये किती पडलेले आहेत, तर पुढील उच्च अर्थ 10वीमधील 12वीमधील प्राप्त असेल व त्याच्याकडे या ठिकाणी किंवा तिच्याकडे 34चे गुणपत्र नसेल, तर अर्ज भरताना काय करायचं, जसं पाठीमागं केलं होतं आपण डिस्ट्रिक्ट कोर्टच्या भरतीमध्ये, त्याच पद्धतीने अंदाजे 50% टाकायचे, 100 पैकी 50% अंदाजे टाकायचे आहेत असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, जर तुमच्याकडे 10वी पुढचं शिक्षण झालं असेल तर, जर तुमचं फक्त 34 झालं असेल तर मात्र मग तुमच्याकडे 34चं पाहिजेच आहे. पण तुमच्याकडे 10वी झालं असेल, 8वी झालं असेल, 12वी झालं असेल, तर मग काही ताण घेऊ नका. अंदाजे काय करायचं आहे मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी 50% टाकून द्यायचे आहेत मार्क. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे गव्हर्नमेंट जॉबला असतील त्यांच्यासाठी हे आहे की त्यांनी NOC सर्टिफिकेट त्या ठिकाणी सादर करायचं आहे. आता त्यानंतर बघा सर्वांसाठी महत्त्वाचं, तर तुमचा ईमेल आय डी व्यवस्थित त्या ठिकाणी नमूद करायचा आहे, मोबाईल नंबर पण द्यायचा आहे, जेणेकरून आवश्यकता भासली तर पत्रव्यवहार आणि कॉन्टॅक्टसुद्धा केला जाईल तुम्हाला न्यायालयातर्फे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, या ठिकाणी बघा तुम्ही ज्यावेळेस लिफाफात हे अर्ज टाकून पाठवणार आहे वरील पत्त्यावर, तर त्याच्यावरती स्पष्ट अक्षरामध्ये लिहायचं आहे सफाई कामगार या पदाकरता अर्ज, असं मोठ्या अक्षरामध्ये लिफाफ्यावरती लिहायचं आणि ते स्पीड पोस्टमध्ये पाठवून द्यायचं आहे, ते वर सांगितलेले झेरॉक्स वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, आणि त्यानंतर मग ज्यावेळेस तुमचं शॉर्टलिस्ट होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी 200 रुपयाचा काय करायचं, DD त्यांच्या नावाने, रजिस्टर हायकोर्ट बँच ॲट औरंगाबाद या नावाने काय करायचं आहे, राष्ट्रीयकृत बँकेतून 200 रुपयाचं DD हे नंतर आहे ज्यावेळेस तुम्ही शॉर्टलिस्ट होईल. त्यानंतर मी तुम्हाला अजून आपल्या चॅनलमार्फत हे कसं करायचं आहे काय करायचं आहे हे डिटेलमध्ये सांगेलच. सध्या तरी आपल्याला काय करायचं आहे, जो फॉर्म दिलेला आहे मी टेलिग्राम चॅनलवरती पण टाकतो हा फॉर्म, जो की आता मी तुम्हाला दाखवत आहे, तर आपण बघू शकता हा फॉर्म आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद सफाई कामगार या पदाकरचा अर्ज. तर या ठिकाणी सर्वप्रथम तुमचा फोटो, ओके, त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव टाका, पत्रव्यवहारचा पत्ता, कायमस्वरूपी तुमचा पत्ता, ओके, त्यानंतर संपूर्ण सोपी सोपी माहिती आहे, सगळी माहिती व्यवस्थित भरा, त्याच्यासोबत वर जे सांगितलेले झेरॉक्स पाठवा. तुमचं या ठिकाणी आता बऱ्याच जणांना वाटलं की ते कुठं भेटेल आपल्याला, ओके, जसं की या ठिकाणी जर बघितलं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे असतं, हे स्वतःच तुम्ही भरायचं, ह्याला काय तहसीलमध्ये जायची गरज नाही, ओके, हे स्वतःच तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्यानंतर चारित्र्य गुण प्रमाणपत्र आहे, तर या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, तर प्रतिष्ठित गावातल्या मेघाशी मी तुम्हाला सांगितलं, तर त्यांची काय करायची हे सर्टिफिकेट घ्यायची आहे दोघाचा, दोन व्यक्तींची, ओके, तर हे पण सर्टिफिकेट तुम्ही हे पाठवायचं, भरून पाठवायचे आहेत हे दोन सर्टिफिकेट आणि वरचं फॉर्म आणि वर जे डॉक्युमेंट सांगितले त्याचे झेरॉक्स, ओरिजिनल नाही पाठवायचे, झेरॉक्स वर सांगितले डॉक्युमेंट, आणि हे मात्र ओरिजिनल पाठवायचं, म्हणजे हे ती प्रिंट काढून डायरेक्ट सहशिक्यांनाशी प्रतिष्ठित व्यक्तींच्या पाठवायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचं जे काय मित्रांनो सफाई कामगार हे पद आहे, ओके, तर ह्या पदाला पेमेंट पण चांगलं आहे, जरी पदं कमी असली तरी वेतन चांगलं आहे आणि फी नाही, महत्त्वाचं काय मित्रांनो फी नाही. जर फी असती तर म्हटलं असतं की कशाला एवढ्यासाठी पदं कमी आहेत, जसं की या ठिकाणी वेटिंगला फक्त एकच ठेवलं जाणार आहे आणि 6 उमेदवारांची निवड केली जाणार आहे, तर एवढ्यासाठी काय आवश्यकता नव्हते, परंतु फी नसल्यामुळं तुम्ही त्याची ताण घ्यायची काय आवश्यकता नाही. 10 एप्रिलपर्यंत याची मित्रांनो लास्ट डेट आहे, त्यामुळे नक्की तुम्ही काय करू शकता, या अर्जाचा विचार करू शकता. सोबतच एक्झामोडी पॅटर्न 3.0 नक्की मित्रांनो ॲडमिशन घेऊन टाका, जेणेकरून कोणत्या जरी सरळ सेवा आल्या तर तुम्हाला बिलकुल पण ताण घ्यायची आवश्यकता नाही, सर्व काय तुम्हाला एकाच फीमध्ये या ठिकाणी पुरवलं जात असतं, त्यामुळे याचा तुम्हाला खूप असा फायदा होतो, कितीही भरती आल्या तरी ताण घ्यायची आवश्यकता नसते. एकदा 850 भरलं की तुम्ही बिंदास होता, तुम्हाला सर्व काय टचमध्ये पण राहता, ई बुक भेटते, टेस्ट सिरीज भेटते, सर्व काय तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड क्लासेस भेटत राहतात. अधिक माहितीसाठी 72 48 93 01 76 या नंबरला तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअपसुद्धा करू शकता किंवा कॉल देखील करू शकता. तर या ठिकाणी थांबूया, व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी टेलिग्राम चॅनलवरती आता जी जाहिरात सांगितली त्याची अर्जाची प्रत आणि जे पण डॉक्युमेंट आहे ते मी टेलिग्राम एक्झामवरती टेलिग्रामवरती टाकतो आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.